मला असं वाटत की हाच विषय नाही कारण सगळ्यात महत्वाचा महिलांचा विषय हा राजकारणाचा विषय असूच शकत नाही भारतीय जनता पार्टीमध्ये तर नाहीच नाही आणि त्यामुळे हाच नाही अनेक विषय आहेत अगदी वीज बिलापासनं तर तुमच्या मुलांच्या शाळेच्या फीजपासनं तर कुठलाही तुम्ही विषय घ्या आज मैदानामध्ये लोकांच्या बाजूनी लढणारा एकच पक्ष आहे ज्याचं नाव भारतीय जनता पक्ष आहे भारतीय जनता पार्टी आहे आमचे कार्यकर्ते आमचे नेते हे सदैव लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावरती उतरलेत कारण बाकीचे जे, जे पक्ष आहेत ते आता सत्तेच्या खुर्चीची उब घेत आहेत त्याच्यामुळे त्यांना जनतेच्या प्रश्नाशी काहीही देणं घेणं उरलेलं नाही आहे हा विषय फक्त पूजा चव्हाण आणि संजय राठोडचा नाही तर महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचा आहे आपण बघितलं की हे सरकार बलात्कारांना अभय देण्याचं त्यांना कुठेतरी शक्ती देण्याचं काम करतंय औरंगाबाद सारख्या केसमध्ये तीनशे शहात्तरचा गुन्हा दाखल होऊन सुद्धा आज तो आरोपी जो आहे तो तुम्हाला उजळ माथ्याने त्या ठिकाणी धाव दिसतोय आपल्याला फिरताना एवढंच नाही तर मला पोलिस यंत्रणेचं कमाल वाटते की मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस ज्यांचा आम्हाला अभिमान आहे ज्यांची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी केली जाते आणि ते म्हणत आहेत की टॉवर लोकेशन मिळत नाहीत आणि व्हॉट्सॲपचे कन्व्हर्सेशन मिळत नाहीत मला एवढंच म्हणायचं आहे मोबाईल तर आत्ता आले याच्या आधी खून झाले दरोडे झाले बलात्कार झाले सुतावर फाशीपर्यंत नेणारी पोलिसांची जी क्षमता होती ती काय कमी झाली की काय आणि त्याच्यासाठी आता फक्त पोलिस काय व्हॉट्सॲपचे कन्वर्सेशन आणि टॉवर लोकेशनवरती आरोपींना पकडणार आहेत एका ठिकाणी शोध मोहीम चालू आहे म्हणतात दुसऱ्या ठिकाणी आरोपीच्या विरोधामध्ये पुरावे नाही म्हणतात बी समरी करायची पोलिसांना इतकी प्रचंड घाई झालेली आहे काय चाललंय राज्यामध्ये हे आहे का श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र ही कसली शिवशाही ही तर मोगलाई आहे तुम्ही बघताय दिवसाला तीन तीन सामूहिक बलात्कार लहान मुलींवर अत्याचार होत आहेत महिलांवर अत्याचार होत आहेत किती घटना सांगायच्या ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव होता त्याच दिवशी चार वर्षाच्या एका मुलीवरती गोरेगाव मध्ये बलात्कार झाला अरे काय चाललंय महाराज असते तर यांचा कडेलोट केला असता अशी परिस्थिती आज महाराष्ट्राची करून ठेवली आहे आणि त्याच्यामुळे हा विषय फक्त पूजा राठोड आणि संजय पूजा चव्हाण मला माफ करा पूजा चव्हाण आणि संजय राठोडच्या बाबतीतला नाही तर राज्यातल्या त्या प्रत्येक पीडितेसाठी आहे प्रत्येक त्या, त्या महिलेसाठी आहे जी या लैंगिक शोषणाची बळी पडलेली आहे आणि अद्याप त्याच्या आरोपींवरती कारवाई झालेली नाही